धातू आणि अधातूंच्या रासायनिक अभिक्रिया एक ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया धातू आणि अधातूंचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन त्यांची ऑक्साइड्स तयार होतात उदाहरणार्थ मॅग्नेशियम या धातूची तार हवेत जाळली तर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते जे पांढऱ्या पावडरसारखे दिसते टू एम जी अधिक ओ टू अभिक्रिया होऊन टू एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साइड आता ती पावडर पाण्यात घालून त्याची लाल व निळ्या लिटमस बरोबर चाचणी घ्या लाल लिटमस निळा होतो आणि निळा लिटमस तसाच राहतो यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की धातूंची ऑक्साइड्स आमलारी धर्मी असतात लिटमस कागद हा विशिष्ट प्रकारचा कागद आहे आमल व आमलारी पदार्थानुसार त्याचा रंग बदलतो मॅग्नेशियम ऑक्साइड पाण्यात घातले की त्याचे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे अल्कली तयार होते म्हणून लाल लिटमस निळा बनतो टू एम जी अधिक ओ टू अभिक्रियाहून टू एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साइड थोडक्यात धातू अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून धातूंचे ऑक्साईड धातूंचे ऑक्साईड अधिक पाणी अभिक्रिया होऊन धातूंचे हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये संवत हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब घालूया आणि बघूया काय होतं ते मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये संवत हायड्रोक्लोरिक आमलं घातल्यावर क्षार आणि पाणी तयार होतात ह्यात लिटमस कागद घालून बघितल्यावर त्याच्या रंगात काही बदल होत नाही आता आपण प्रत्यक्ष करून बघूया एम जी ओ अधिक दोन एच सी एल अभिक्रियाहून एम जी सी एल टू अधिक एच टू ओ मॅग्नेशियम ऑक्साइड अधिक हायड्रोक्लोरिक अभिक्रिया अभिक्रियाहून मॅग्नेशियम क्लोराईड अधिक पाणी आपल्याला माहिती आहे की लाल लिटमस आमलारी धर्मी द्रावणात निळा होतो आणि निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात लाल होतो सल्फर जाळल्यानंतर त्याची ऑक्सिजनसोबत अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड तयार होते सल्फर डायऑक्साईडमध्ये ओला निळा लिटमस लाल होतो एस अधिक ओ टू अभिक्रियाहून टू सल्फर डायऑक्साईड एसओ टू पाण्यात विरघळला की सल्फ्युरिक आम्ल तयार होते त्यात निळा लिटमस लाल होतो अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कार्बन हा अधातू हवेत जायला की कार्बन डायऑक्साईड तयार होते आणि कार्बन डायऑक्साइड पाण्यात विरघळला की कार्बोनिक आम्ल तयार होते सी अधिक ओ टू अभिक्रियाहून सी ओ टू कार्बन अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून कार्बन डायऑक्साईड सी ओ टू अधिक एच टू ओ अभिक्रियाहून एच टू सी ओ थ्री कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी अभिक्रियाहून कार्बोनिक ॲसिड कार्बोनिक ॲसिडचे द्रावण निळ्या आणि लाल लिटमसने तपासा निळा लिटमस लाल होतो आणि लाल लिटमस तसाच राहतो यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की अधातूंची ऑक्साइड्स आम्लधर्मी असतात अधातूच्या ऑक्साईडवर आमलारीची क्रियाहून क्षार पाण्यात विरघळणारे आणि पाणी तयार होतात उदाहरणार्थ सी ओ टू अधिक टू एन ए ओ एच अभिक्रियाहून एन ए टू सी ओ थ्री अधिक एच टू ओ कार्बन डायऑक्साइड अधिक सोडियम हायड्रॉक्साइड अभिक्रियाहून सोडियम कार्बोनेट अधिक पाणी थोडक्यात अधातू अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून अधातूंची ऑक्साईड्स अधातूंचे ऑक्साईड अधिक पाणी अभिक्रियाहून अधातूचे आमलं एक बरोबर अभिक्रिया परीक्षा नळीत लोखंडाचा चुरा घ्या त्यात सौम्य हायड्रोक्लोरिक आमलं घ्या तुम्हाला परीक्षा नळीतून बुडबुडे येताना दिसतील एफ ई अधिक टू एच सी एल अभिक्रियाहून एफ ई सी एल टू अधिक एच टू थोडक्यात धातू अधिक सौम्य आमलं अभिक्रियाहून क्षार अधिक हायड्रोजन वायू अशी अभिक्रिया होते अधातू विरल आमलाबरोबर संयोग पावत नाही दोन पाण्याबरोबर अभिक्रिया धातू अधिक गार पाणी अभिक्रिया होऊन जलद अभिक्रिया होत नाही अपवाद सोडियम पोटॅशियम इत्यादी अतिक्रियाशील धातू प्रात्यक्षिक सोडियम धातू अधिक पाणी अभिक्रिया होऊन जलद अभिक्रिया टू एन ए अधिक टू एच टू ओ होऊन टू एन एच अधिक एच टू मॅग्नेशियम पाण्याच्या वाफेबरोबर वरील प्रमाणे अभिक्रिया करतो एम जी अधिक एच टू ओ अभिक्रियाहून ओ अधिक एच टू आज आपण काय शिकलो याची उजळणी करूया धातू आणि अधातूंच्या रासायनिक अभिक्रिया धातू अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून धातूचे ऑक्साइड्स आमलारी धर्मी धातू अधिक ऑक्सिजन अभिक्रियाहून ऑक्साइड आम्लधर्मी धातूचे ऑक्साइड अधिक आमल अभिक्रियाहून क्षार अधिक पाणी ऑक्साइड अधिक आमलारी अभिक्रियाहून क्षार पाण्यात विरघळणारे अधिक पाणी धातूचे ऑक्साईड अधिक विरल आम्ल अभिक्रिया होऊन क्षार अधिक हायड्रोजन वायू अभिक्रिया होत नाही बरेचसे धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत अपवाद सोडियम पोटॅशियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्याचे हायड्रॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो मॅग्नेशियम ची वाफेशी अभिक्रिया होऊन वरील पदार्थ मिळतात पाणी अभिक्रिया होऊन आम्ल आत्ताच आपण प्रयोगातून पाहिले आणि धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म समजून घेतले या अभिक्रिया जेव्हा धातू आणि अधातू वेगवेगळ्या वायू आमलं आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा घडतात क्षरण विद्यार्थ्यांनो तुम्हाला या चित्रांमध्ये काय दिसते बरोबर लोखंडाचे भंगार तांब्याची पट्टी आणि चांदीचे भांडे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये धातूंचे भौतिक गुणधर्म पाहिले त्या धातू कठीण असतात आणि त्यांना चकाकी असते मग आता आपल्याला या धातूंवर चकाकी का दिसत नाही तसंच लोखंडाला काय झालं आपल्याला हे माहिती आहेच की आपण लोखंडाचा आकार ठोकून सुद्धा बदलणे अवघड असते मग हे सर्व लाल आणि मोडकळीला आलेले का दिसते नक्की काय झाले असेल विचार करा हवेतील वायूंची धातूंवर ओलाव्यामुळे प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होता या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात यालाच क्षरण असे म्हणतात धातूंवर वेगवेगळ्या रंगाचे लेप आपल्याला क्षरणामुळेच दिसतात आपण आता कोणत्या वायूंमुळे क्षरण होते ते पाहूया धातू लेपाचा रंग कोणत्या वायूमुळे क्षरण होते लोखंड तांबूस ऑक्सिजन पाणी तांबे हिरवट ऑक्सिजन पाणी होऊन एसओ टू एच टू एस आणखीही काही वायू असू शकतील चांदी काळा ऑक्सिजन होऊन एसओ टू एच टू एस सोडियम तपकिरी ऑक्सिजन अल्युमिनियम करडा ऑक्सिजन धातूच्या वस्तूंना क्षरणापासून वाचवणे गरजेचे आहे कारण त्यामध्ये अपरिवर्तनीय नुकसान होते जसे आपण लोखंडात पाहिले धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो ही पद्धत खूप ठिकाणी वापरली जाते आणि ती उपयुक्तपण ठरते जर मुलामा निघाला तर काय होईल विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय वाटते वारा पाऊस हवा इत्यादी गोष्टींना दाद न देता हे पुतळे वर्षानुवर्षे न गंजता कसे काय राहू शकतात दरवेळी त्यांना रंग देणे शक्य आहे का तर नाही तुम्हाला आश्चर्य वाटते ना की वर्षानुवर्षे ही भांडी चकचकीत कशी राहतात तर हे पुतळे किंवा भांडी बनवण्यासाठी अजून एक पद्धत वापरली जाते ती म्हणजे संमिश्रांचा वापर दोन किंवा अधिक धातूच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात गरजेनुसार व आवश्यक त्या गुणधर्मानुसार संमिश्रे वापरली जातात सारांश आपण धातू आणि अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार केला आपण धातू आणि अधातूंच्या ऑक्सिजन पाणी आमल आणि आमलारी बरोबरच्या अभिक्रियांचा अभ्यास केला वेगवेगळ्या वायूंचा व ओलाव्याचा धातूंवर परिणाम होतो आपण संमिश्रे आणि त्यांचे उपयोग यांचाही अभ्यास केला तांब्याची संमिश्रे सी संमिश्र पितळ रचना तांबे पासष्ट ते नव्वद टक्के अधिक जस्त दहा ते पस्तीस टक्के उपयोग दाराच्या कड्या वाद्ये सेंट्रल हीटिंग पाइप्स गरम पाणी वाहून नेण्याचे पाइप्स कांस्य रचना तांबे अठ्ठ्याहत्तर ते पंच्याण्णव टक्के अधिक कथील पाच ते बावीस टक्के अधिक मॅंगेनिज फॉस्फरस ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉन उपयोग सजावटीचे पुतळे किंवा वाद्य ड्युरॅल्युमिन रचना ॲल्युमिनियम चौऱ्याण्णव टक्के तांबे चार पूर्णांक पाच ते पाच टक्के मॅग्नेशियम शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच टक्के मॅंगेनिज शून्य पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच टक्के उपयोग विमाने आणि वाहनांचे भाग मिलिटरी इक्विपमेंट्स लष्करी साधने लोखंडाची संमिश्र रचना लोखंड शहाण्णव ते अठ्याण्णव टक्के कार्बन दोन ते चार टक्के अधिक सिलिकॉन उपयोग लोखंडी पूल बांधण्यासाठी स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी संमिश्र स्टेनलेस स्टील रचना लोखंड पन्नास टक्के आधी क्रोमियम दहा ते तीस टक्के अधिक कमी प्रमाणात कार्बन निकेल मँगेनिज मॉलिब्डेनम अधिक अन्य धातू उपयोग दागिने स्वयंपाकाची भांडी मेडिकल टूल्स इत्यादी पारिभाषिक शब्द आम्लारीधर्मी आमलधर्मी अतिक्रियाशील ऑक्साइड्स अभिक्रिया अपरिवर्तनीय लिटमस, क्षरण संमिश्र